गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्ते मुलांनो, मुलांना आपली जी आता फर्स्ट टर्म एक्झाम होणार आहे तर त्याच्यासाठीचा पोर्शन सगळा शिकून झालेला आहे आणि नोटीसमध्ये तुम्हाला पोर्शन सुद्धा मिळालेला आहे, कुठले धडे आहेत आणि कुठल्या कविता आहेत, तर त्यांचा तर व्यवस्थित तुम्ही अभ्यास करायचाच आहे। त्याच्या खाली जो स्वाध्याय आहे तोही सगळं सोडवायचा आहे, त्याच्या खाली जे व्याकरणाचा विभाग आहे तोही सगळा पूर्ण सोडवायचा आहे, जे जे व्याकरण त्यातलं शिकवलेलं असेल ते। नंतर तुम्हाला पहिला अनुभव आहेच, युनिट टेस्ट तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स वर ऑनलाईन एक्झाम झालेली होती, तर तशाच प्रकारची ही पण एक्झाम असेल, पण ही 30 गुणांसाठी आहे। आत्ता जी होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये ती 30 गुणांसाठी एक्झाम असणार आहे। याच्यामध्ये बदल फक्त असा एवढाच असेल मुलांनो की 2 गुणांसाठी सुद्धा प्रश्न विचारलेले असू शकतील, मग त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नामध्ये दिलेलं असेल की कोणतेही 2 योग्य पर्याय निवडा, कोणतेही करेक्ट 2 ऑप्शन्स असतील ते निवडायचे, मग त्याला 2 गुण असतील। हा एवढाच बदल असेल, बाकी जसं तुम्हाला गेल्या वेळेस एका गुणासाठी 1 योग्य पर्याय निवडायचा होता, ऑप्शन सिलेक्ट करायचं होतं, त्याप्रमाणेच ही परीक्षा असेल, फक्त काही ठिकाणी मात्र 2 गुणांसाठी सुद्धा प्रश्न असू शकतील, मग त्या ठिकाणी तुम्हाला तिथे प्रश्नातच दिलेला असेल 2 योग्य पर्याय निवडा, तर एवढाच बदल असेल, बाकी सगळं सेमच असेल। तर धडे करून ठेवा, कविता करून ठेवा, त्याच्यामध्ये व्याकरण सांगितलेलं आहे, आतापर्यंत जे शिकवलेलं आहे ते सगळं व्याकरण, मग व्याकरणामध्ये काय काय, समानार्थी विरुद्धार्थी लिंग वचन वाक्प्रचार म्हणी शुद्ध लेखनाचे नियम, त्याच्यानंतर विरामचिन्हे, आता मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये शिकवलेले वाक्य, वाक्यांचे प्रकार, शब्दांच्या 8ही जाती, प्रकारांसहित, काळ, हे सगळं तुम्ही जे व्याकरण शिकलेले आहात ते सगळं, शिवाय पाठांखाली जे शिकवलेलं आहे आतापर्यंत त्याच्यातलं काही व्याकरण असेल तर ते। तर उजळणीसाठी तुम्ही काय करायचं आहे, मी तुम्हाला नवनीत व्याकरणाचं पुस्तक सांगितलेलं होतं मुलांनो, तर जे जे व्याकरण आपलं आतापर्यंत शिकवून झालेलं आहे ते सगळं त्या नवनीत व्याकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्ही सोडवायचं आहे। ही तुम्हाला उजळणी देण्यात आलेली आहे, रिव्हिजन देण्यात आलेली आहे। पोर्शन तर आता शिकवून झालेलं आहे, पाठांचं व्यवस्थित वाचन करा, बारकाईनं अभ्यास करा, त्यानंतर लेखकांविषयी कवींविषयी जी सगळी माहिती असू द्यात। त्याच्यानंतर व्याकरणाविषयी मी सांगते की जर तुम्हाला उजळणी करायची असेल व्यवस्थित व्याकरणाची, तर आतापर्यंत जे काही व्याकरण शिकवलेलं आहे ते सगळं व्याकरण पाठांखाली कुठे स्वाध्यायामध्ये असेल तर ते वहीमध्ये क्लासवर्कच्या सोडवायचं आहे। शिवाय तुम्हाला नवनीत जे व्याकरणाचं पुस्तक सांगितलेलं आहे त्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये आतापर्यंत शिकवलेला व्याकरणाचा जो काही भाग असेल तो सगळा तुम्ही त्याच्यामध्ये आधी वाचन करायचंय, समजून घ्यायचंय आणि मग त्याचे स्वाध्याय सोडवायचे आहे। त्याच्या मागे त्याची उत्तरे सुद्धा असतील, सोडवून झाल्यानंतर आपण किती उत्तरे बरोबर सोडवलेली आहेत तेही पहा, चुकलं असेल तर ते दुरुस्त करा। तर व्यवस्थित हा परीक्षेचा अभ्यास करा, ऑल दी बेस्ट। आता गृहपाठाविषयी मी सांगणार आहे आणि आपल्या तोंडी परीक्षेविषयी मी सांगणार आहे। इथे समोर जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मुलांनो, गृहपाठ तुम्हाला दिलेला आहे जाहिरात लेखन, हा तर याचा तुम्ही व्हिडिओ बनवायचा आहे जाहिरात लेखन, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला भाषण कशा प्रकारे द्यायचं आहे ते मी सांगते। जाहिरात लेखन आपण इयत्ता 8वी मध्ये व्यवस्थित शिकलेलो आहोत, तरी सुद्धा मी त्याचे नियम पुन्हा एकदा सांगणार आहेच, तुम्हाला कसं बनवायचं आहे ते। तर ही जाहिरात लेखन जी आहे ती तुम्ही व्यवस्थित लेखन करायचं आहे, असाइनमेंट पेपरवर केलं तरी चालेल, पण मुलांनो याच्यामध्ये कसं आहे, तुमची कल्पकता किंवा ती जाहिरात आकर्षक करण्यासाठी तुम्ही तिला असं बॅनर टाईप किंवा मग जे काही असाइनमेंट पेपरवर तुम्ही लेखन केले त्याला मागे जर तुम्ही कार्डबोर्ड वगैरे लावलं, कारण ते व्यवस्थित होल्ड करता आलं पाहिजे, हातामध्ये धरता आलं पाहिजे। कारण मी तुम्हाला कशी कसा उपक्रम करायला सांगते, हा ऍक्टिव्हिटी करायला सांगते, पहा की ती जी जाहिरात तुम्ही लेखन करणार आहात त्याच जाहिरातीच्या लेखनावरती समजा की तुम्हाला याची ऍडव्हर्टाइजमेंट करायची, या गोष्टीची तुम्हाला जाहिरात करायची आहे, तर त्याचे तो ती गोष्ट खपवण्यासाठी विक्री करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं तिथे प्रदर्शन करू शकाल, काय बोलणार आहात त्याचंच तुम्ही भाषण करायचं आहे। आणि त्याच्यामुळे विषय तर खुला आहे, म्हणजे जाहिरात लेखनासाठी मी कुठलाही विषय इथं देत नाहीये, तुमचा तुम्ही विषय निवडा, म्हणजे कसं विषय पण विविधांगी होतील, वेगवेगळे विषय होतील, प्रत्येकाच्या कल्पनेला सुचतील असे वेगवेगळे विषय सुद्धा मिळतील, आणि मग ते कंटाळवाणं पण होणार नाही, एकच विषय दिला तर
कंटाळवाणं पण होण्याची शक्यता आहे. म्हणून मग तुम्ही काय करा, तुमच्या आवडीचा कोणताही जाहिरात लेखनासाठी एका एक विषय निवडा. सगळं व्यवस्थित ऐकून घ्या म्हणजे डाऊट शिल्लक राहणार नाही. काय करायचं आहे, जाहिरात लेखनासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही जाहिरात लेखनासाठी एक विषय निवडा, त्याच्यावरती आकर्षक जाहिरात लिहून तयार करा. आणि समजा की हीच गोष्ट, ज्या गोष्टीची तुम्ही जाहिरात केलेली आहे ती गोष्ट समजा तुम्हाला विकायची आहे, तर ती गोष्ट विकण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे लोकांशी भाष्य कराल, काय तुम्ही त्याच्यावरती बोलाल, तर तोच विषय तुम्ही भाषणामध्ये मांडायचा आहे. त्याच्यामुळे ती जाहिरात एका हातामध्ये तुम्हाला धरायची आहे आणि त्याचं महत्व त्या ज्या गोष्टीवरती तुम्ही जाहिरात केली असेल, समजा साबणाची जाहिरात केली असेल तर त्या साबणाची काय वैशिष्ट्य आहेत, त्याच्यानंतर मग हा साबण कसा योग्य आहे, तुम्ही वापरणं का गरजेचं आहे, नंतर बाकीच्या साबणांमुळे काय नुकसान होतंय, अर्थात कुठल्याही इथे कंपनीचं वगैरे आपल्याला नाव घ्यायचं नाहीये, काहीतरी काल्पनिक नाव द्या. आणि मग हा जो साबण आहे तो वापरण्यामुळे तुम्हाला काय फायदे होऊ शकतील, अशा प्रकारे तुम्ही ते आपल्या वक्तव्य करायचं आहे, भाषण करायचं आहे, की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट विकत घ्यावीशी वाटली पाहिजे. आलं का लक्षात, म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला गृहपाठ म्हणून जाहिरात लेखन पण करायचं आहे आणि भाषण म्हणून त्याच जाहिरातीची गोष्ट तुम्ही मांडलेली आहे तिचं महत्व आपल्या भाषणामधून पटवून द्यायचं आहे. आणि हा जो तुम्ही व्हिडिओ तयार करणार आहात मुलांनो, तो तुम्ही 23/10/2020 या दिवशी पाठवणार आहात तुमच्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि 1 मिनिटापेक्षा जास्त हा व्हिडिओ असता कामा नये, 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ हा व्हिडिओ असता कामा नये, हे लक्षात घ्या. 1/2 मिनिटामध्ये तो व्हिडिओ तुमचा झाला पाहिजे. असा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्ही 23/10/2020 या दिवशी तुमच्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला नोटीस येईल कोणत्या वेळेत सेंड करायचं ते, त्या वेळेमध्ये तुम्ही सेंड करायचं आहे. आता जाहिरात लेखनाचे नियम तुम्हाला सांगते, ही जाहिरात कशी तयार करायची. एक तर विषय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवडा. मग आता ही जाहिरात लेखन करत असताना जे असाइनमेंट पेपर आहे त्याच्यावरती वरच्या 2 ओळी खालच्या 2 ओळी सोडून द्या. नंतर डाव्या आणि उजव्या बाजूला समासाची रेष तर असतेच, तर अशा प्रकारचा चौकोन जो आहे आयताकृती, तर तो तुम्ही पेन्सिलनं आखून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जी काही जाहिरात तुम्ही करणार आहात त्याच्यासाठी ती अट्रॅक्टिव्ह व्हावी, आकर्षक व्हावी, याच्यासाठी तुम्ही जे काही चित्र काढणार आहात, लेखन करणार आहात, ते सगळं पेनानच करायचं आहे. कलर वापरायचे नाहीत, पेन्सिल वापरायची नाही. हां, आता जसजसे आम्ही बोर्डाचा पेपर चेक करतो तसतसं नियम लक्षात आलेले आहेत, की आधी सुरुवातीला सांगितलं तर कलर पेन्सिल वापरू शकतो किंवा पेन्सिलनं मुलं चित्र काढू शकतात, पण आता पेन्सिलनं काढलेलं काहीही चेक होणार नाही बोर्डामध्ये. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही पेन्सिलचा वापर तिथं चित्र काढण्यासाठी सुद्धा करायचा नाही. फक्त हा जो मी तुम्हाला सांगितला आयत आखून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी फक्त तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा आहे. बाकी ज्या विषयावरती तुम्ही जाहिरात लेखन करणार आहात त्याचं चित्र तुम्हाला आकर्षक जाहिरात करण्यासाठी काढावं लागेल, तर ते चित्र तुम्ही पेनानंच काढा. त्याच्यासाठी जे काही तुम्ही हेडिंग देणार आहात तर ते सुद्धा पेनानंच द्या, किंवा त्याच्याविषयीची जी वैशिष्ट्य किंवा जाहिरात आकर्षक करण्यासाठी आणखी काही तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणार असाल तर ते सगळं पेनानंच लिहायचं आहे आणि चित्र देखील पेनानंच काढायचं आहे. मात्र ती जाहिरात कशी दिसली पाहिजे, आकर्षक दिसली पाहिजे, त्याला चांगले गुण आपल्याला मिळवता आले पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही जाहिरात लेखन करा. विषय तुमचा तुम्ही निवडा, कुठलाही विषय निवडा जाहिरात लेखनासाठी, आणि अशी छान आकर्षक जाहिरात तयार करा, ती हातामध्ये धरा आणि त्या गोष्टीचं महत्व सांगणारं भाषण तुम्ही करायचं आहे. आणि असा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्ही 1 मिनिटापेक्षा तो जास्त व्हिडिओ नको, असा हा व्हिडिओ तुम्ही 23/10/2020 दिवशी टाकायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या क्लासच्या. ठीक आहे, आलं लक्षात. आता हे सगळं व्यवस्थित करून तुम्ही 23 तारखेला तर व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करालच. हा, परीक्षेच्या बाबतीत मुलांना बारकाईनं अभ्यास करा, पुस्तकाचं वाचन जास्तीत जास्त करा. तुम्हाला पोर्शन तर देण्यात आलेलं आहेच, कुठले ओमिटेड लेसन आहेत ते सगळे वगळून दुसरे जे काही आहेत आपण शिकवलेले धडे आहेत, कविता आहे, ते पोर्शनमध्ये तुम्हाला व्यवस्थित मिळालेलं आहे, समजलेलं आहे, त्यानुसार अभ्यास करा, पण बारकाईनं अभ्यास करा. आणि मग आत्ताची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना ऑल दी बेस्ट.
रिव्हिजन उजळणी म्हणून काय करायचं आहे, नवनीत व्याकरणाचं जे पुस्तक आहे ते पूर्ण सोडवायचं आहे. जे जे व्याकरण आपण आतापर्यंत शिकवलेलं आहे ते सगळं, आणि शिवाय पाठांचं व्यवस्थित वाचन करायचंय, बारकाईनं अभ्यास करायचा आहे. सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. धन्यवाद.